वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी बावनाथ ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाने सुलभ निवडणुका हे घोषवाक्य जाहीर केले आहे। त्यानुसार निवडणूक कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढावा म्हणून दिव्यांग मतदार दिवस साजरा करणे व दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साहित्याचे वाटप असे विविध कार्यक्रम आज जळगाव व धुळे जिल्ह्यात घेण्यात आले। निवडणूक कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढावा यासाठी त्यांना अतिविशेष व्यक्तीचा दर्जा देण्यात आला आहे। त्यामुळे दिव्यांग व्यक्तींनी आपल्यातील शारीरिक व्यंगाला हटवून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचा निश्चय करावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले। जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून जिल्हा निवडणूक अधिकारी इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मतदार दिवस साजरा करणे व दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम जिल्हा नियोजन सभागृहात साजरा करण्यात आला। दुसरीकडे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून देखील अपंग मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीत शेकडो अपंगांनी सहभाग घेतला। ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून शहरातील जिजामाता विद्यालय, महाराणा प्रताप चौक तसेच फुलवाला चौकातून शहरातील मुख्य बाजारपेठेतून शासकीय तांत्रिक विद्यालयापर्यंत काढण्यात आली। जळगावहून धर्मेंद्रसह आनंद शर्मा आणि धुळ्याहून उबेद कादरी, इंडिया अपटक न्यूज मराठी। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।